काम जे तिथं कामगार काम करतात त्याच्यामुळे आम्ही ठेवू शकत नाही. यांची शाळा जी आहे प्रशासनानं एकदा पाहून घ्यावं, कारण आमची प्लांट त्याच्यानंतर एकूण महाजन साहेब तुम्हाला सांगू इच्छितो, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांनी व्हिजिट केली आहे 16/6/2012 ला, आता नुकतीच त्याच्यात व्हिजिटमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे पिण्यात योग्य पाणी आलेलं नाही, पाणी आटलेलं आहे, पाणी जे आहे ते प्रदूषित झालेले आहे, त्याच्यापासून अन्य रोग निर्माण होऊ शकतील, इथे आरोग्यासाठी धोका आहे. तर आमच्या संस्थेची पुनर्व्यवस्था करण्याची काय तुमच्याशी नियोजन आहे ते सांगा. मी त्याच्यात जबाबदार असलो हे प्रशासनानं ठरवावं आणि मला आदेश द्यावा तसा, माझा त्याच्याशी काय संबंध आहे. तुमचा संबंध डायरेक्ट महाजन साहेब तुमचा संबंध डायरेक्टली आहे, कारण की आमची संस्था तुमच्या इफेक्टिव्ह झोन मध्ये येत आहे. त्याच्यानंतर यांनी सांगितलं की मुलं वगैरे तिथं शाळा बंद आहे, शाळा जरी बंद असली तर माझी रिट याचिका उच्च हायकोर्टामध्ये केस ऍडमिट आहे, ती जेव्हा चालू होईल तर त्याचं काय निवारण करणार तुम्ही. त्या संस्थेनी जे लावलेले करोडो रुपये आहे ते वाऱ्यावर सोडून द्यायचे, पडझड होऊ द्यायची का संस्था. तिथे दुसरी व्यवस्था सुद्धा करू शकते, निवासी शाळेची इंग्लिश मिडियमची शाळा सुरू करू शकते. तर त्या मुलांवर होणारा इफेक्ट तुम्ही काय म्हणजे त्याच्यापासून तुम्ही साध्य करणार आहे. दोनशे फुटावर माझ्या स्वतःचे ऑफिस आहे, जवळजवळ 1 किलोमीटर ऑफिस आहे. नाही तुमचे ऑफिस असतील ना, तुमचे ऑफिसेस असतील महाजन सर, तुमचे ऑफिसेस असतील, तुमच्यासाठी बिस्लरी पाण्याची व्यवस्था सुद्धा कंपनी करेल, माझ्या मुलांसाठी काय व्यवस्था करणार ते सांगा. मग पोल्युशन कंट्रोल बोर्डची इथे जनसुनावणी कशासाठी घेतली आहे हे पोल्युशन मंडळाने मला तरी उत्तर द्यावं. तुमचा मुद्दा नमूद करून घ्या तो मुद्दा त्यांचा. आणि काय तुमच्या जे तुमच्याकडे जी पॉल्युशन कंट्रोल जी तपासणीची कॉपी आहे ती त्यांना एक जेरॉक्स कॉपी प्रोव्हाइड करत नाही. मुद्दा पॉल्युशन कंट्रोल बोर्डानी बहुतेक त्यांच्याकडे पाठवलेली असावी. ठीक आहे, ते कार्यकर्त्याला बघू, आपण मुद्दा नोट केलेला. दुसरा मुद्दा तिथे जे आता बांधकाम चालू झालेलं आहे त्या परिसरातील टेम्परेचरची आज रोजी मी मे महिन्यात नोंद घेतली आहे 47 डिग्री सेल्सिअस माझ्या बिल्डिंगमध्ये. तिथे पशुपक्ष्याची हानी होत आहे, उष्माघातामुळे पक्षी मरत आहे. यांनी संपूर्ण तिथे जे वृक्ष मोठाले होते ते त्याची कत्तल करून टाकलेली आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट सूर्याची किरण तिथे इफेक्ट करून राहिल्यामुळे पशुपक्षीच मरत आहेत. तर भविष्याचा जर विचार केला आपण, या कंपनीचा भविष्याचा जर विचार केला तर मनुष्यचं वास्तव्यच करणं अत्यंत कठीण होईल. त्याच्यामुळे माझा हा आक्षेप नोंदून घ्या आपण की सर्व गोष्टीचा विचार करून लॅनको थर्मल पॉवर लिमिटेड मांडवा द्वारा असलेल्या पर्यावरण प्रदूषणाचा भविष्यातील विचार करता होणाऱ्या परिणामाची व इतर प्रदूषणापासून आमच्या शाळेची तसेच गोरगरीब जनतेची तसेच शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन होणारे भविष्याचे नुकसान आज रोजी आपण अधिकारी असल्यामुळे लॅनको थर्मल पॉवर लिमिटेड हा बंद करण्याचे आदेश निर्गमित करावे. एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. मिलिंद भाऊ, तुम्हाला यादी सांगितलंय, बाहेर पुष्कळ लोक आहे, आम्ही नावानुसार बोलवतो, त्याच्यानंतर शेवटी तुम्हाला बोलवतो. आम्हाला नाव घेऊन आमचं जे प्रोसेस आहे ते करावं लागेल. आम्हाला आमच्याकडे जेवढे अर्ज आहे प्रत्येकाचं नाव घेणं आम्हाला कंपल्सरी बंधनकारक आहे. ठीक आहे, परत उठू नका तुमचं नाव आल्याशिवाय. श्री गिरीश एन खोरगडे बोलाव, परत बोलाव, प्रतिनिधीच्या वेळेस बोलाव. श्री गिरीश एन खोरगडे, आवाज जवळ थोडा इतना बंद है का? हाँ. श्री आशीष घोष, श्री सुनील चोखरे,
श्री बाळकृष्ण शेट्टे, श्री भरत जोग,